नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मी अनिल पाटील सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची अपडेट विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क राज्य उत्पादन शुल्क भरतीची शॉर्ट जाहिरात आलेली आहे असं आपण म्हणू शकतो शॉर्ट जाहिरात आलेली आहे जे काही भरावायची पदे आहेत ती समोर आलेली आहेत मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे हा नवीन जी आर आहे आता जी काही मी तुम्हाला माहिती देणार आहे तर हा एक नवीन जी, जी आर आलेला आहे जी आरमध्ये सर्व माहिती दिलेली आहे टोटल माहिती दिलेली आहे आजचा हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू त्या अगोदर लाईक करा या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बघा तर काय माहिती आहे जी आरमध्ये आणि किती जागा भरल्या जातील सर्व सांगतो वयोमर्यादा तसेच मित्रांनो वयोमर्यादा बाबतीत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे वयोमर्यादामध्ये बदल झालेला आहे बदल काय झालेला आहे पुढे तुम्हाला कळणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सादर करण्यात येत आहे की सरळ सेवा कोट्यातील पद भरतीबाबत दिनांक तीस मे दोन हजार तेवीस रोजीच्या जाहिरातीन्वे या विभागातील सरळ सेवा कोट्यातील लघुलेखक निम्नश्रेणी लघुटंकलेखक जवान व वा जवान वाहनचालक गटक आणि चपराशी गटड संवर्गातील जिल्हा न्याय व संवर्ग न्यायरिक्त पदे प्रसिद्ध करून उमेदवारांकडून दिनांक तीस मे दोन हजार तेवीस ते दिनांक तेरा जून दोन हजार तेवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची कारवाई सुरू करण्यात आली होती बघा माणसेवेळी मित्रांनो जाहिरात आली होती राईट परंतु खूप कमी पदे होती कमी पदे होती मित्रांनो आणि जाहिरात त्यांनी जाहीर करून दिली होती राईट जाहिरात त्यांनी जाहीर करून दिली होती खूप कमी पदे होती त्यामुळे त्यामुळे ती जी काही जाहिरात होती ती रद्द करण्यात आली होती रद्द करण्यात आली होती पोस्टपोन्ड करण्यात आली होती राज्य उत्पादन शुल्क भरती आता नवीन जाहिरात येणार आहे त्या संबंधित इथे माहिती आहे बघा तर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची कारवाई सुरू करण्यात आली होती अर्ज भरायला पण सुरुवात झाली होती खूप जणांनी अर्ज भरलेले आहेत मित्रांनो तुम्ही जरी अर्ज भरलेला असेल ओके तुम्ही जरी अर्ज भरलेला असेल तर तुमच्यासाठी नवीन काय आहे ते तुम्हाला पुढे कळणार आहे आणि ज्यांनी अर्ज भरलेला नाही ज्यांनी फॉर्म भरलेला नाही तर त्यांच्यासाठी पण महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा हे बघा परंतु भरती प्रक्रियेतील जवान संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून सदरील भरती प्रक्रिया वाढीव पदे व रिक्त पदे विचारात घेऊन एकत्रित राबवणे आवश्यक असल्याने सदरील भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगिती करून सुधारित भरती प्रक्रिया राबवण्याबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त झाले त्यानुसार भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती देण्यात आली बघा त्यामुळे मित्रांनो या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती आणि फायनली आता आता संपूर्ण क्लिअर झालेला आहे आता डायरेक्टली नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे पुढे महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा नवीन जाहिरात येणार आहे तर रिक्त पदांची माहिती काय आहे सर्व तुम्हाला सांगतो त्या अगोदर आपण बघा भारती प्रकाशन सिद्धेश्वर हार्डबेसरांचं नवीन पुस्तक मार्केटमध्ये येत आहे चाळीस हजार प्लस जंबो ओके भारती प्रकाशन पुणे यांचं हे नवीन पुस्तक आहे मित्रांनो राज्यात मोठी बंपर पोलीस भरती होणार आहे लवकरच पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे दुसऱ्या टप्प्यातील ही जाहिरात असणार आहे पोलीस भरतीची त्यामुळे पुस्तक तुम्ही घेऊन टाका सिद्धेश्वर हार्डबेसरांची जी काही पुस्तके आहेत तर यांच्या पुस्तकातून खूप उमेदवारांना मागच्यावेळी फायदा झालेला आहे पुढे पण तुम्हाला होणार आहे दहा पुस्तके दहा वेळा वाचण्यापेक्षा हे एक पुस्तक तुम्ही एक वेळा वाचा आणि पोलीस व्हा तसेच मित्रांनो एकशे एक प्लस जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह हे देखील पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप गाजत आहे लेटेस्ट जुलै दोन हजार तेवीसमध्ये झालेले पोलिस एस आर पी एफ शिपाईचे पेपर पोलीस शिपाईचे पेपर एस आर पी एफचे चालकचे सर्व तुम्हाला पेपर यामध्ये पाहायला मिळणार आहे तर या पुस्तकचं नाव आहे एकशे एक प्लस जम्बो हे पुस्तक पण तुम्ही घेऊन टाका राज्यात आरोग्य विभाग भरतीची परीक्षा सुरू होणार आहे आरोग्यसेवक व आरोग्य, आरोग्य परिचारिका संपूर्ण मार्गदर्शक आय बी पी एस टी सी एस पॅटर्ननुसारे पुस्तक बनवण्यात आलेलं आहे द स्मार्टबुक मित्रांनो तुम्ही जरी आरोग्य विभाग पदासाठी अर्ज भरला असेल आरोग्यसेवक पदासाठी किंवा परिचारिकासाठी तर तुम्ही हे पुस्तक घ्या तुम्हाला फायदा होईल ओके चला मित्रांनो आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया अतिशय महत्त्वाची माहिती आता आपण बघणार आहोत सर्वप्रथम मी तुम्हाला रिक्त जागांची माहिती देऊन देतो बघा रिक्त जागांची माहिती मी तुम्हाला देऊन देतो कारण तुम्हाला उत्सुकता लागलेली ला आहे की सर केव्हा सांगतील म्हणून तर बघा मित्रांनो जे काही पद आहे आपलं जवान ओके जवान हे जे पद आहे यासाठी पदे आहेत मित्रांनो पदे आहेत चौदाशे चदोतीस पदे चौदाशे छदोतीस आहेत भरलेली पदे भरलेली पदे आहेत मित्रांनो आठशे एकोणसाठ आणि आता महत्त्वाची भरावयाची पदे भरा व याची भरावयाची पदे आता जी काही पदे भरली जाणार आहेत ती बघा आता भरावयाची पदे आहेत मित्रांनो पाचशे अठ्ठ्याहत्तर किती पाचशे अठ्ठ्याहत्तर पदे भरली जाणार आहेत सर्वात मोठी खुशखबर जागा वाढून आलेल्या आहेत आणि ओपनसाठी मित्रांनो बघा या पदांमध्ये ओपनसाठी जागा आहेत दोनशे प्लस जागा आहेत दोनशे प्लस जागा तर ओपनसाठी आहेत मित्रांनो बघा खूप मोठी अपडेट आहे आणि जेव्हा जाहिरात येईल ऑफिशियल जाहिरातील तेव्हा आपल्याला दोनशे अठ्ठ्याहत्तर पदे जाहिरातमध्ये पाहायला मिळणार आहेत ओके त्यानंतर मित्रांनो आपण चालकचं पण बघून घेऊ चालकसाठी किती जागा आहेत तर वाहन चालक वाहन चालक साठी बघूया आपण आता वाहन चालक साठी मित्रांनो भरावयाची जी काही पदे आहेत डायरेक्टली मी तुम्हाला भरावयाची पदे सांगतो भरावयाची पदे तर भरावयाची जी काही पदे आहेत मित्रांनो ती आहेत त्र्याहत्तर ओके त्र्याहत्तर पदे भरली जातील ओके चला आता आपण पुढे महत्वाची माहिती बघू तुम्हाला मी रिक्त जागांची माहिती दिलेली आहे तर अशा पद्धतीने जाहिरात जेव्हा येईल तेव्हा आपल्याला अशा रिक्त जागा पाहायला मिळणार आहेत आणि खूप दिवसांपासून तुम्ही वेट करत आहात आता तुम्हाला मी महत्त्वाची माहिती देतो आता जाहिरात अंतिम टप्प्यात आहे कारण हा जी आर आलेला आहे जी आर नंतर मित्रांनो डायरेक्टली आता जाहिरात येणार आहे वयोमर्यादामध्ये बघा काय बदल असणार आहे हे बघा खुला खुला बघा अठरा वर्ष पूर्ण आणि नियमातील तरतुदीनुसार कमाल वयोमर्यादा ही अठ्ठावीस आणि जाहिरातमध्ये नमूद करायची कमाल वयोमर्यादा तीस वर्ष म्हणजे अठ्ठावीसवरून तीस ओके म्हणजे आठ तीस वर्षवाला पण इथे अर्ज भरू शकतो म्हणजे अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि तीस वर्षापर्यंत पाहिजे तसेच मित्रांनो मांगास प्रवर्ग अठरा वर्ष ते आ, कमाल वयोमर्यादा दिलेला आहे तरतुदीनुसार तेहतीस तर अजून दोन वर्ष वाढून ती पस्तीस झालेली आहे आणि बाकीचे जे, जे काही आहेत घटक बाकीचे काही त्यांना खूप जास्त जास्त मित्रांनो वयोमर्यादा त्यामध्ये काही नाही एवढं ओके चला आता आपण पुढे माहिती बघूया पुढे जी काही महत्त्वाची माहिती आहे ती महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो हे बघा मित्रांनो यापूर्वी जाहिरातमध्ये महिला जवान संवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी वजनाची अट सेवा प्रवेश नियमातील तरतुदी अन्वे पन्नास किलो होती तथापि मान्य न्यायालयाचे निर्देश व पोलीस विभागातील सेवा प्रवेश नियमातील तरतुदी विचारात घेता महिला उमेदवारांकरिता असलेली किमान पन्नास किलो वजनाची अट रद्द करणे योग्य होईल या त्याप्रमाणे जाहिरातमध्ये ही बाब नमूद करण्यात येईल बघा मागच्या अट काय ठेवली होती पन्नास किलो वजन महिला उमेदवारांसाठी महिला जवान यांच्यासाठी ओके तर जे काही पन्नास किलो वजनाची अट आहे ती रद्द करणे योग्य आहे आणि ती आपल्याला आता पुढील जाहिरातमध्ये पाहायला मिळणार नाही लक्षात घ्या पुढे बघा आता महत्त्वाची माहिती तर आता खूप महत्त्वाची माहिती आहे व्यवस्थित ऐकून घ्या ज्या उमेदवारांनी यापूर्वी दिलेल्या जाहिरातनुसार विनंती अर्ज सादर केलेले आहेत ओके okay, ज्यांनी अर्ज भरलेले होते मागच्या वेळी त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे समजून घ्या तर अशा उमेदवारांना पुन्हा नवीन जाहिरातनुसार फॉर्म अद्यावत करण्याची मुभा देण्यात येईल मित्रांनो तुम्हाला एडिटचा ऑप्शन भेटणार आहे एडिटचा ऑप्शन भेटणार आहे मित्रांनो लक्षात घ्या ओके तुम्ही जरी मागच्या वेळी अर्ज भरला असेल तर तुम्हाला तो फॉर्म एडिट करता येणार आहे अद्ययावत करता येणार आहे तिथे तुम्ही चेंजेस करू शकता तर त्यांनी यापूर्वी दिलेल्या जाहिरातीत कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज केला आहे ते नमूद करणे आवश्यक असल्यामुळे उमेदवारांनी तसे नमूद केले होते जवान संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग व आयुक्त हे नियुक्ती प्राधिकारी करण्यात आल्यामुळे जिल्हा रिक्त पदे नमूद न करता विभागासाठी राज्यस्तरावर रिक्त पदे नमूद करण्यात येतील बघा ही सर्वात मोठी अपडेट आहे बघा काय म्हटलेलं आहे मित्रांनो इथे तर आता जे काही जवान संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग व आयुक्त हे नियुक्ती प्राधिकारी करण्यात आल्यामुळे जिल्हा न्यायरिक्त पदे नमूद न करता ओके म्हणजे जिल्हानुसार न करता विभागासाठी राज्यस्तरावर पदे रिक्त पदे नमूद करण्यात येतील म्हणजे जिल्हानुसार भरती न होता विभागानुसार भरती होणार आहे असं आपल्याला इथे कळत आहे आलं लक्षात त्यामुळे यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांचा जिल्हा हा रद्द समजण्यात येईल व तशी तर दुरुस्ती उमेदवारांच्या अर्जात सॉफ्टवेअरमध्ये बघा सॉफ्टवेअरमध्ये व्याकरणने करण्याबाबत टी सी एस यांना मौखिकरित्या अवगत करण्यात आलेलं आहे बघा मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती आहे सर्वात मोठी ही माहिती आहे काय आहे मित्रांनो माहिती ज्या उमेदवारांनी जिल्ह्यानुसार मागच्या वेळी अर्ज भरला होता राईट आता तुम्ही तुम्हाला माहीतच असेल तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरलेला आहे मागच्या वेळी जेव्हा जाहिरात आली होती तेव्हा तुम्हाला ते माहीतच आहे परंतु परंतु मित्रांनो ते डायरेक्टली कट होणार आहे आता ते डायरेक्टली कट होणार आहे आणि हे संपूर्ण टी सी एस कंपनी करणार आहे कारण विभागनुसार भरती होणार आहे ना त्यामुळे हे सर्व गोष्टी बघितल्या जातील तसेच जे उमेदवार उपरोक्त नमूद वयोमर्यादाच्या अटीमुळे अपात्र होतील अथवा परीक्षा देण्यास इच्छुक नसतील त्यांची फी परत करण्याबाबत टी सी एस यांना कळवण्यात येईल बघा अजून ही महत्त्वाची माहिती त्यांनी इथे आहे वयोमर्यादा संबंधित तर वयोमर्यादा अटीमुळे जे उमेदवार अपात्र होतील तर त्यांची परीक्षा फी ही परत दिली जाणार आहे टी सी एस यांना कळवण्यात आले आलेला आहे मित्रांनो याबाबतीत आणि वयोमर्यादा संबंधित निर्णय पण हा महत्त्वाचा घेतलेला आहे जे उमेदवार इथे वयोमर्यादामध्ये बसणार नाहीत त्यांची फी रिटर्न त्यांना मिळणार आहे त्यांना ह्या भरती प्रक्रियेपासून अगोदरच बाद केलं जाईल कारण वयोमर्यादा जरी बसत नसेल तर त्यांना घेतलं जाणार नाही आणि वयोमर्यादा संबंधित त्यांनी हे इथे जाहीर केलेलं आहे हे तुम्ही बघून घ्या एक वेळेस ओके सो मित्रांनो अशी ही माहिती दिलेली आहे जी आरमध्ये आणि अतिशय इम्पॉर्टंट माहिती आहे तुमची जी काही परीक्षा आहे ऑनलाईन पद्धतीने टी सी एस टी सी एस मार्फत ऑनलाईन परीक्षा होणार आहे ऑनलाईन पेपर होणार आहेत लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला टी सी एस पद्धतीने अभ्यास करावा लागणार आहे पुस्तक वगैरे संपूर्ण मार्केटमध्ये आहेत राज्य उत्पादन शुल्क भरतीचे त्यामुळे तुम्ही जोराने अभ्यास करा आता लवकर जाहिरात येणार आहे जाहिरात आल्यावर मी तुम्हाला सांगतो जाहिरातमध्ये संपूर्ण गोष्टी दिलेल्या असतील सर्व जागा वगैरे आता जागांविषयी तर जे आरमध्येच त्यांनी कन्फर्म केलेलं आहे हीच माहिती जाहिरातमध्ये असेल मित्रांनो आलं लक्षात सो ही आपण बघितली ही शॉर्ट जाहिरात होती मित्रांनो ही जे आर तर आहेच परंतु शॉर्ट जाहिरात पण आपण म्हणू शकतो सो so, मित्रांनो सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा आणि जे उमेदवार आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पटकन आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचं बेलायकन प्रेस करून ऑल नॉर्थी सिलेक्ट करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये